सध्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण भरपूरशा अशा पहिलेच्या ज्या गोष्टी होतो त्या विसरलेलो आहे किंवा त्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आपल्याला जाणवतात. जसं की जादूचे खेळ हा देखील एक जो खेळ आहे हा पूर्वी जो आहे लोकं मोठ्या प्रमाणात बघायची, त्यामध्ये लोकांना उत्सुकता होती. आता कुठेतरी तो काळाच्या पडद्याआड जातो आहे असं देखील वाटतंय. पण ह्या जादूच्या खेळांकडे पुन्हा आपल्याला असं वाटतंय की आत्ताची पिढी रस घेऊ इच्छित आहे. अशीच एक छोटीशी अनादी झारकर आमच्यासोबत आहे आणि जी जादूचे प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे अतिशय लहान वयामध्ये योग्य रीतीने करून दाखवते. तर आज आपण अनादीशी बोलणार आहोत की नेमकं हे जे जादूचे खेळ आहेत हे तू शिकली कुठनं किंवा याच्यासाठी तुला इन्स्पायर कोणी केलं? मला माझ्या आजोबांनी हे सगळे प्रयोग शिकवले आणि त्यांनीच मला इन्स्पायर केलं की तू कर हे. तुला आवडतात हे खेळ करून दाखवायला किंवा हे सगळे जादूचे प्रयोग करायला? हो. कितव्या वर्गात आहे तू? फर्स्टला आहे. आपण बघितलं की अतिशय छोटीशी आहे ही, पहिल्या वर्गात आहे अनादी. आणि एवढे आपण इथे बघतोय की किती प्रकारच्या वस्तू आहेत आणि ही आपल्याला विविध असे जादूचे प्रयोग आम्हाला करून दाखवणार आहे. आम्हाला करून दाखवशील ना तू प्रयोग? चल मग स्टार्ट करू. पहिला कुठला प्रयोग आहे? पहिला हा डब्बीतला प्रयोग. ही माझ्याजवळ ही एक रिकामी डब्बी आहे, याच्यात मी हा कॉईन टाकते. याला मी हा कॉईन मी टाकला, आब्राकडाब्रा गेली गेली छू. तुम्ही बघू शकता की यामध्ये इथे कॉईन टाकला होता आणि इथे आपल्याला कॉईन दिसत नाही आहे, गायब झालेला आहे. हा एक प्रयोग बघितला. आणखीन आपण प्रयोग बघणार आहोत. दुसरा प्रयोग कुठला दाखवते तू आम्हाला? ही माझ्याजवळ या आगपेट्या आहे. या आगपेट्या हिला मी बंद करते. काड्या गायब झाल्या आहे. दुसरा प्रयोग कुठला आहे? अतिशय सफाईदारपणे ती आपले जादूचे प्रयोग दाखवते. एवढीशी लहानशी आहे, वाटत नाही की एवढे छान प्रयोग ती करू शकते. दुसरा प्रयोग कुठला आहे? या प्लास्टिकच्या ग्लासात हे पाणी आहे, हे मी पिते. हे मी पिलो. ग्लास तरंगला. हा ग्लास तरंगला. दुसरा प्रयोग. ही एक बॉटल आहे, या बॉटलमध्ये पाणी टाकलेलं आहे. या झाकणाला छिद्र आहे खूप सारे. हे माझ्याजवळ हे एक भांड आहे. थांब, ऑर्डर देत जा. ऑर्डर थांब. चल थांब. चल थांब. चल थांब. चल थांब. चल थांब. आपण बघू शकतोय की या डब्बीमध्ये तिने पाणी घेतलेलं आहे आणि त्या डब्बीच्या झाकणाला जे आहे ते छिद्र पडलेले आहेत आणि जेव्हा ती ऑर्डर देते त्याच वेळेस ते पाणी जे आहे भांड्यात पडत आहे. हो ना अनादी? बरोबर ना? असाच हा प्रयोग होता ना? हो. ही माझ्याजवळ ही एक रिकामी डब्बी आहे. ही आहे रिकामी. याच्यामध्ये मी हा 1 रुपयाचा सिक्का टाकते. हा मी टाकला. आब्राकडाब्रा गिली गिली छू. ही माझ्याजवळ ही एक पेन्सिल आहे, हिला मी याच्यात घुसवून दाखवते. ही पूर्ण पेन्सिल गेलेली आहे कॉइनला छिद्र पाडून.
अच्छा पेन्सिल पण गेली, कॉईनला छिद्र पण नाही पडलं, पण जेव्हा पेन्सिल आतमध्ये गेली त्यावेळेस कॉईनला छिद्र पडलेलं होतं. ही माझ्याजवळ ही एक कोरी डायरी आहे. हे बघ, ही कोरी आहे, ही दिसली कोरी वही, हे बघा. आपल्या जादूने याच्यावर श्रीराम जयराम जय जयराम ही कोरी डायरी आहे. ही कोरी आहे, दिसली. आता मी आपल्या जादूने याच्यावर श्रीराम जयराम जय जयराम राबरा गेली गेली छू. अच्छा आता जय श्रीराम जे आहे ते लिहिलेलं आहे, पूर्ण भरल्या गेलेली आहे ती. वा बढिया. आता काय करून दाखवते आपण बघतोय की विविध जादूचे प्रयोग जे आहे आपल्याला अनादिनी करून दाखवलेले आहेत आणि अतिशय हास्यपायने ती हे जादूचे प्रयोग करते आहे. पुढला प्रयोग कुठला आहे तुझा? ही माझ्याजवळ, हा माझ्याजवळ हा एक माचिसचा बॉक्स आहे. हा बॉक्स आहे माझ्याजवळ माचिसचा. माचिस काड्या ओतून देते, काड्या ओतून दे. याच्यातल्या काड्या मी ओतते, खाली टाकून देईल. मी आजोबांच्या जवळ, हा जो माचिसचा कवर आहे तो मी आजोबांच्या जवळ देऊन देते. आबरकडे आबरा गेली गेली छू. पुन्हा कवर आलेलं आहे त्याला. आपण बघितलं आता की तिने जी माचीस होती त्यामधल्या ज्या काड्या होत्या त्या सगळ्या खाली टाकून दिल्या. त्याचं कव्हर जे होतं तिने तिच्या आजोबांजवळ दिलं आणि त्यानंतर तिने जो प्रयोग केला त्यानंतर आपण बघतोय की याला पुन्हा कव्हर आलेलं आहे. पुढचा प्रयोग कुठला आहे? हे आम्हाला कॉइन्स दिसतात आहे ट्रेमध्ये काहीतरी. तू हा ट्रे आहे माझ्याजवळ. हे किती आहे? 1, 2, 3, 4, 5. हे 5 कॉइन्स आहे. कोणीतरी माझ्या हातावर टाकते ती. टाक जोरात, टाकून टाकून. हे कॉईन्स टाकलेले आहे तिने याच्यावरचे ट्रेवरचे. ठेवून दे ट्रे. ते कॉईन्स बघा किती झाले तर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 कॉईन्स झालेले आहे. 5 कॉईन्सचे इतके मोठे कॉईन्स केले. वा जादूगर वा. अगदी छोट्या वयात एवढ्या हात सफाईपणे एवढे छान तू जादूचे प्रयोग दाखवते आहेस. आता हा कुठला प्रयोग आहे? पण ग्लास घेतलाय तू. हा रिकामा ग्लास आहे. हा रिकामा ग्लास. हा माझ्याजवळ हा एक टेबल टेनिसचा बॉल आहे. हा मी याच्यात टाकते. हा बॉल, ही रिकामी पिशवी दाखवून दे. ही रिकामी पिशवी आहे. ही आहे रिकामी. हा टेबल टेनिसचा बॉल आहे. हे झाकण झाकलं त्याच्यावरती. आदरकडे आबरा गेली गेली छू. फेकेन चांगलं.
बॉल गायब झालेला दिसतोय आपल्याला. बॉल गायब झालेला आहे. अच्छा, रिकामे पिशवीत पुन्हा आणलेला आहे बॉल. हा इथे आपल्याला एक छोटासा टेडी बियर आहे. हा टेडी बियर आज्ञाधारक बियर आहे. हा आज्ञाधारक बियर आहे. चल थांब, चल थांब, चल ये थांब, थांब थांब, चल थांब, चल थांब. थँक्यू. ही माझ्याजवळ ही 100 नोट आहे. नाही, 200 नोट आहे. ही 100 नोट, ही माझ्याजवळ नोट आहे. सॉरी, हा पेपर आहे. हा मी याच्यात टाकते. ओके. अच्छा, पेपर टाकून सांग. पेपर टाकून याची खरोखरची 100 नोट झाली. अशा तर तू भरपूर नोटा बनवत असते. पुन्हा टाकून दाखवते. ही 200 नोट आहे. ही मी आपल्याला अनादी जी आहे पेपर टाकते आहे आणि मग नंतर ज्या खऱ्या खुऱ्या नोटा असतात त्या ती करून दाखवते की ती कशी करते आहे. बघा, आपण बघतोय की आता हिने पेपर टाकला होता त्यावर 200 असं लिहिलेलं होतं आणि आता खरी 200 नोट जी आहे तिने आपल्या जादूच्या प्रयोगाने आणून दाखवलेली आहे. बरोबर आहे ना अनादी? ही बॉटल दिसते आहे मला इथे. ही बॉटल काय तू करणार आहे? कुठल्या प्रकारचा प्रयोग करणार? रिकामी बॉटल. ही रिकामी बॉटल आहे माझ्याकडे. हा माझ्याजवळ हा एक क्रिकेटचा बॉल आहे. हा बॉल काही थकण्यातून जाऊ नाही शकत. पण घालून दाखवते. पण मी हा बॉल घालून दाखव. आजोबा आहे धरा. एवढा मोठा बॉल जो आहे मला वाटते अनादीने बॉटल मध्ये टाकलेला आपल्याला आवाज आलेला आहे त्याचा. आपण बघतोय की ही बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहे आणि त्यामध्ये अनादिनी जो आहे आपल्या हात सफाईने हा जो बॉल आहे क्रिकेट खेळतो आपण तो बॉल जो आहे यामध्ये टाकलेला आहे बॉटलमध्ये. अतिशय उत्कृष्ट असे जादूची प्रयोग करून दाखवते. आणखीन कुठला प्रयोग आहे? हा माझ्याजवळ हा एक रिकामा जार आहे. हा रिकामा याच्यात मी हे पाणी टाकते. आब्रकडाब्रा गिली गिली छू. उडती म्हणजे कड. हो, चार मध्ये पाणी गायब झाले. गायब झाला. पुन्हा फिर आब्रकडाब्रा. आब्रकडाब्रा गिली गिली छू. उंच कड. अनादिनी पाणी पहिले गायब केलं होतं जार मधलं, पुन्हा ते गायब केलेलं पाणी तिने आणून दाखवलेलं आपल्यासमोर. हा माझ्याजवळ हा एक टॉय वाला पक्षी आहे. हा आज्ञाधारक आहे. अच्छा, अप डाऊन, अप डाऊन, अप. थँक्यू. थँक यू. अँड लास्ट आयटम ते या माचिसच्या काड्या आहे. या आहे माचिस, दिसत आहे. आब्रकडाब्र गिली गिली छू. त्यामध्ये 5 नोट तयार झाली. त्या माचीच्या काड्या गायब झालेल्या आहे आणि इथे आपल्याला 5 नोट जी आहे
ती बघायला मिळते आहे. थँक्यू. प्रयोगानंतर मी काही प्रयोग दाखवणं म्हणजे हा मूर्खपणा होईल. तिचे प्रयोग सुंदर झालेले आहे तरी हा एक जादूचा प्रयोग दाखवतो. हा माझ्याजवळ एक शिक्का आहे. मी तिला काय काय सुरुवातीला शिकवलं तिथपासून सुरुवात करतो. मी हा शिक्का आहे माझ्याजवळ. हा असा घातला मी हातामध्ये. एक या हातात घेतला, दोन या हातातून पुन्हा या हातात घेतला, तीन आबराकडाबरा गेली गेली, छू गायब झालेला दिसला कुठेही नाही. पुन्हा असं एक या हातात घेतला, दोन पुन्हा या हातातून काढला, पुन्हा या हातात घेतला, इथून काढला पुन्हा. हा शिक्का हा एक प्रयोग अनादी खूप आवडीने करते पण आज तिने केला नाही का बरं माहीत नाही. मूड नव्हता तिचा का. ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल या लिफाफ्यात टाकतो मी. आबऱ्या कडाबऱ्या गेली गेली, छू दिसत आहे बरोबर. पुष्पगुच्छ तयार झाले. आणि हा एक प्रयोग सगळ्यांना शिकवतो मी, साधा सोपा प्रयोग आहे. हा प्रयोग सुद्धा जर आपण विकत घ्यायला गेलो तर ते 50 रुपयाला सांगतात कलकत्त्यावाले. पण हा बघा कसा प्रयोग आहे. हा पक्षी माझ्या ऑर्डरमध्ये राहतो. कम ऑन कम ऑन कम ऑन, ये डाऊन 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 डाऊन, येस अप 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 अप, डाऊन 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 डाऊन. हा साधा सोपा प्रयोग आहे. हे आपले जीप लॉक जे इन्व्हलप्स असतात त्याचं ही जीप बनवलेली आहे. जीप आहे ही, ती कापून घ्यायची साध्या इन्व्हलपची आणि मग त्याला हा पक्षी वगैरे काही लावायचं नाही, साधं आहे. आणि इथून बुटाने असं करत असतो. मुद्दा मी बालगोपालांसाठी करून दाखवत आहे हा प्रयोग. टेक्निक सांगितलं आहे त्याचं. डाऊन 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 अप 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 असं केलं की तो ऐकतो. थँक्यू. बालगोपालांना मजा आली असेल अनादीचे प्रयोग बघितले. थँक्यू व्हेरी मच. बाय. आता आपण बघितलं की अनादीने आपल्याला खूप असे इथे विविध जादूचे प्रयोग अतिशय हा सफाईने करून दाखवले आहे. एवढ्या छोट्याशा वयामध्ये तिला हे जादूचे प्रयोग शिकवले आहेत तिच्या आजोबांनी. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजोबा आपण देखील याआधी म्हणजे जादूचे प्रयोग केलेले आहेत आणि आता तोच वारसा तुमची नात अनादी जी आहे पुढे चालवते आहे. हे काय सांगाल तुम्ही तिला जादूचे प्रयोग शिकवले म्हणजे कसं हे म्हणत आलं की आपण हिला शिकवावं? अनायास्य मागच्या वर्षी लॉकडाऊन मिळाल्यामुळे आपल्याला तिला विचारलं मी अनादी जादूचे प्रयोग शिकशील का. त्यावरती ती कबूल झाली आणि तिला मी मागच्या लॉकडाऊनमध्ये जादूचे प्रयोग शिकवले. ती मागच्या लॉकडाऊनमध्ये जादूचे प्रयोग शिकली आणि थोड्या दिवसात 2-3 दिवसात ती एक प्रयोग उत्कृष्ट प्रकारे करते. तिने आतापर्यंत 3 ठिकाणी बर्थडेमध्ये मित्रांच्या केलेले आहेत जादूचे प्रयोग. त्यामुळे मलाहीसुद्धा उत्साह येतो आहे. रोज निरनिराळे प्रयोग तिला शिकवत जातो आहे. आतापर्यंत जवळपास 20-21 प्रयोग ती शिकलेली आहे. आज आपण 15-16 प्रयोग दाखवले इथे, परंतु अजून तिला 10-15 प्रयोग येतात. म्हणजे 25च्यावरती ती प्रयोग शिकलेली आहेत. मला पण छान वाटतं, ती शिकते आहे, आनंद येतो आहे. नवीन पिढीला हा वारसा कसा तरी चालवायचाच आहे. सध्याचं युग आपण बघतो की इंटरनेटमध्ये मुलं जी आहेत आणि कोरोनामुळे जे आहे शाळा देखील त्यांची ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे असे हे जे खेळ आहे ते कुठेतरी काळाच्या पडद्याआड आपल्याला लुप्त झालेले जाणवत होते. आता पुन्हा तुम्ही हा वारसा पुढे चालवत आहे. तुम्ही अनादीला शिकवले आहे. आणखीन काही असे क्लासेस किंवा आणखीन नवीन जी पिढी आहे त्यांना तुम्ही जादूचे प्रयोग किंवा हा जो वारसा पुढे चालवण्यासाठी काही शिकवण्याची इच्छा वगैरे आहे ना? हे सगळं तयार झाले पाहिजे असे मुलं असं मला प्रत्येक येतं वाटतं. मला दुसरी कला येते, सोप कार्विंग्स वगैरे, ते सुद्धा शिकलं पाहिजे असं वाटतं. अनादी थोडं थोडं करते ते, तसेच जादूचे प्रयोग पण सगळे शिकले पाहिजे मुलं. पण काय होतं, आता घरी हे सगळं साहित्य घरी बनवलेलं आहे आणि विकत जर घ्यायला गेलं तर साधे आगपेटीसारखी आगपेटी जरी धरली आपण म्हटली तरीसुद्धा ती मामूली गोष्ट नाही. ती जवळपास 50 रुपयाला मिळते. साधा प्रयोग सांगतो सगळ्यांना शिकवतो मी.
ही आपण ही डब्बी ही केलेली आहे, उघडली डब्बी. पण ही डब्बी जी आहे ही जादूची डब्बी आहे, आता अनादी एक्सपर्ट झालेली आहे त्यामुळे ती खूप सुंदर प्रकार करते. या डब्बीचं आपण झाकण काढलं आणि हे दिलं, हे ठेवून दिलं इकडे गायब करायला. नंतर असा हात फिरवला, पुन्हा कव्हर आलं त्याला. ही साधारण अशा प्रकारची डब्बी बनवली असते, बनवली जाते ती. आणि ही डब्बी घरी बनवली आपण म्हणून स्वस्तात किंवा फुकटात झालेली आहे, पण विकत घ्यायला जर गेलं तर मॅजिशियन लोकही 100 रुपयाला देतात डब्बी. त्यामुळे साहित्य बरंचसे असतं. आपण पी सी सरकार, एन सी सरकार, जादूगार केलाल, गोगिया पाशा वगैरेंचे प्रयोग पाहिलेले आहेत. त्यांचं करोडो रुपयाचं साहित्य असतं. लेडी कटिंगचं वगैरे मशीन जे आहे ते 1.5 लाखाचं मशीन असतं. त्याच्यामध्ये लेडी कटिंग, नंतर फासावरती अटकवणे किंवा मोठ्या याच्यातून गायब होणे वगैरे असे वगैरे, ते प्रयोग वगैरे महाग असतात. त्याला सरकारचं मदत अशी काही मिळत नाहीत, पण करतात आहे जादूगार लोक आपल्या यांनी खुशीने आवड म्हणून. उदरनिर्वाह चालवायला जादूगार कार्लेकर होते, ते यायचे आमच्याकडे. आमच्या लहानपणी आमच्या आजोबांनाही आवड होती, त्यामुळे त्यांच्याकडे बरेच कलाकार यायचे. जादूगार माधवदा, जादूगार केलाल, जादूगार भागवत, जादूगार एन सी सरकार, पी सी सरकार वगैरेसुद्धा आमच्या घरी आलेले आहेत. बिलकुल, म्हणजे तुमच्या आजोबांचा वारसा तुम्ही चालवला, आता तुमचा वारसा जे आहे अनादी, ही तुमची नात जी आहे अतिशय छोट्याशा वयामध्ये एवढे छान प्रयोग करते आहे. कुठेतरी तुमच्याकडनं तिच्या म्हणजे काय अपेक्षा आहे की तिने पुढे हे निरंतर करत राहावं? आता उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तर नाही, पण असं हॉबी म्हणून करायला तिने पाहिजे आणि करत राहावं असं वाटतं. छान, त्यामुळे आपल्या वयस्क पोरांना, समवयस्क पोरांना सुद्धा शिकायला मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि नवीन पिढी तयार होईल. एक आपण अनादीकडनं अतिशय असे उत्कृष्ट जादूचे प्रयोग जे आहेत आपण बघितले आहे, तिने करून दाखवले आपल्याला. आपण आता जनरली आपल्याला हे जादूचे प्रयोग बघायला मिळत नाही, पहिलेचा काळ होता त्यावेळी ही प्रयोग आपल्याला नेहमी बघायला मिळायचे. आता कुठेतरी ही कला लुप्त झालेली आहे आणि हीच कला आज म्हणजे तिला जोपासलेलं आहे झारकर मामा जे आहेत त्यांनी, आणि त्यांची छोटीशी एक नात आहे जी पहिलीमध्ये अनादी झारकरींनी. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनाही, आणि ही कला अशीच पुढे अविरतपणे तुम्ही जोपासत राहा. आणि कुठेतरी ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, हिला असंच जोपासल्यामुळे कुठेतरी ही लोकांपर्यंत आणखीन पोहोचेल. आणि हिचा जो जादूचे प्रयोग जे आहेत, जे आधी लोकांना माहीत होते ते आत्ताच्या पिढीला देखील माहिती राहतील की जादूचे प्रयोग हे काय होते. तर तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. कॅमेरा पर्सन मायकल रामपुरेसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर.